नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज अपेक्षेप्रमाणे निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, या तिन्ही इंडेक्समध्ये सकाळी पासून एक सेलिंग प्रेशर जे आहे ते दिसून आलं आहे. निफ्टी इंडेक्स जो आहे तो एंड ऑफ द डे 1.46% मंदीसह डाऊन साईडला क्लोज झालाय. निफ्टी सेन्सेक्समध्ये देखील ऑलमोस्ट 1.5% डाऊनफॉल आहे आणि बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण 1% डाऊनफॉल जो आहे तो स्क्रीनवरती आलेला आहे. विशेषतः आजच्या मार्केटचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर ब्रॉड मार्केटमध्ये मग निफ्टी असू द्या, बँक निफ्टी असू द्या, फायनान्शियल सर्व्हिसेस असू द्या, मिड कॅप असू द्या, स्मॉल कॅप असू द्या, अक्रॉस द बोर्ड जे आहे ते मार्केटमध्ये आज प्रॉफिट बुकिंग किंवा हायर साईडला लॉन्ग अनवाइंडिंग करण्यात आलेले क्लिअरली दिसून येत आहेत. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर हायलाईट बघायचं झालं तर त्या ठिकाणी ऑटोमोबाईल स्टॉकमध्ये युरो मोटोकॉप, बजाज आणि मारुतीचे म्हणजे ऑटोमोबाईल कंपन्यांचे स्टॉक जर सोडले तर ब्रॉडर मार्केटमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला क्लिअरली एक सेलिंग प्रेशर जो आहे तो काय झालाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून आलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. विशेषतः बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो मेनली 39,000 वर जाऊन क्लोज झालाय. ही एक चांगली गोष्ट आहे, पण चार्टिकली जर बघायचं झालं तर ही बिलकुल चांगली गोष्ट नाही. निफ्टीमध्ये पण जबरदस्त सेलिंग प्रेशर जे आहे ते आलेलं आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीला काय झालं हे समजून घ्या. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर निफ्टीचा तुम्ही चार्ट बघितला तर निफ्टी एका अपट्रेंड लाईनमध्ये होता आणि ही ट्रेंड लाईन जी आहे ती आज काय केली मार्केटनं शेवटच्या तासामध्ये ब्रेक केल्या, शेवटच्या एक तासाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. मित्रांनो, याचा अर्थ क्लिअर होतो की FII जे आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं आज परत मार्केटमध्ये जे आहे ते काय केलं या ठिकाणी सेलिंग केलेलं हा क्लिअरली इंडिकेशन आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. निफ्टीचा जर चार्ट तुम्ही सकाळपासून जर बघितला मार्केट ओपनिंगपासून निफ्टी इंडेक्स जो आहे तो ऑलरेडी या ठिकाणी सेलिंग प्रेशरमध्ये होता, नाही असं नाही, पण बँक निफ्टी इंडेक्स होल्ड करून ठेवलं होतं. पण बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण तुम्ही जर शेवटच्या काही टाइम फ्रेमचा जर विचार केला तर या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये देखील काय झालंय शेवटच्या एक तासामध्ये क्लिअरली सेलिंग प्रेशर आलंय. जे काय सपोर्ट लाईन होती ही होल्ड केलेलं. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये अजून एक ड्यू जो आहे तो पेंडिंग असलेला दिसून येतो. या ठिकाणी एक गॅप अप ओपन झाला होता बजेटच्या दिवशी. हा गॅप मे बी मार्केट काय करेल उद्या भरून काढण्याचा प्रयत्न करेल. आणि समजा हा गॅप भरून काढल्यानंतर बँक निफ्टी हायर साईडला जाणं अपेक्षित आहे. कारण का टेक्निकली आणि ऑप्शनच्या डेटा पॉईंटनुसार बँक निफ्टी स्ट्रॉंग दिसतोय. पण इन केस उद्या जर मार्केटला हा सपोर्ट हा म्हणजे जो गॅप आहे हा गॅप भरल्यानंतर जर मार्केट या ठिकाणी होल्ड नाही झालं तर पॉसिबल मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला 37,750 कडे येण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती नाकारता येत नाही. कारण का उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारी बऱ्याच वेळेला लॉन्ग मोठ्या पोझिशन घेतल्या जात नाहीत. ज्या पद्धतीचा ग्लोबल सेंटिमेंट आहे किंवा ज्या पद्धतीच्या बाकीच्या फ्रंटवरती डेव्हलपमेंट होत आहेत पूर्ण जगभरामध्ये त्या पार्श्वभूमीवर मे बी उद्या पण मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर जे आहे ते बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी HDFC बँकेचा जर चार्ट डेली कॅन्डलवर बघितला तर या ठिकाणी क्लिअरली आज एक बेरिश कॅन्डल तयार झालेलं दिसून येते. कोटक बँकेचा जर विचार केला कोटक बँकेमध्ये पण सेलिंग प्रेशर आहे. ॲक्सिस बँकेमध्ये पण ऑलमोस्ट थोडंफार सेलिंग प्रेशर दिसून येते. फक्त SBIचा स्टॉक मात्र मित्रांनो लाईफ टाईम हायच्या जवळ एकदम डटून असा उभा असलेला तुम्हाला दिसून येते. म्हणजे आजचं ऍक्च्युअली मार्केटला बँक निफ्टीला जर होल्ड कुणी केलं असेल तर SBI बँकेचा रोल जो आहे त्यामध्ये जास्त मोठा असलेला तुम्हाला क्लिअरली दिसून येतं. डेली कॅन्डलवर तुम्ही जर या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट बघितला आणि मार्केटचं जर मुव्हिंग ॲव्हरेजेस चेक केले तर मित्रांनो अजून पण बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो टेक्निकली आणि चार्टिकली जर बघितला तर क्लिअरली बुलिश आहे. काल बजेट नंतर मार्केटमध्ये 2 फेब्रुवारीला जी काही तेजी आली होती ती तेजी आज पूर्णपणे न्यूट्रल झालेली दिसून येते. त्या ठिकाणी जे काय बाईंग एंट्री तयार झाला होता तो आज पूर्ण सेलिंग मध्ये कन्वर्ट झालेला तुम्हाला दिसून येते. दुसऱ्या बाजूला तुम्ही मित्रांनो निफ्टीचा जर चार्ट बघितला तर मित्रांनो निफ्टी इंडेक्स जो आहे तो आज परत एकदा रेड झोन मध्ये जाऊन क्लोज झालाय. म्हणजे 10 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज असेल, 20 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज असेल किंवा 50 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज असेल या सर्वच्या सर्व मुव्हिंग ॲव्हरेजला वरून मार्केटने डाऊन साईडला क्रॉस केलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मार्केटसाठी मित्रांनो आता एक मिनिंगफुल सपोर्ट जर असेल तो 17,371 आसपास असलेला तुम्हाला दिसून येतोय. मार्केटने ही हायर साईडला जी डेली कॅन्डलवर ट्रेंड लाईन आहे ही पण मे बी मार्केट उद्या फ्रायडे आहे फ्रायडेला ब्रेक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो. ही एक प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येते. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स टेक्निकली आणि चार्टिकली बुलिश दिसतोय. निफ्टी इंडेक्स मित्रांनो ब्रॉडर मार्केटचा जर विचार केला तर तो परत एकदा बेरिश होताना तुम्हाला दिसून येतो. आणि ज्या ज्या वेळेला मित्रांनो एक इंडेक्स बुलिश आणि एक इंडेक्स बेरिश असतो त्यावेळेला मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं थोडं टफ राहतं आणि चॅलेंजिंग पण राहतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आय थिंक मला वाटतं की बँक निफ्टी ज्या पद्धतीनं 2 दिवस झालं कन्सोलिडेट झालाय, ज्या पद्धतीनं बँक निफ्टी इंडेक्स एका
छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. यानुसार मे बी मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतो, त्या ठिकाणी ही रेंज जी आहे ती ब्रेक करायचा प्रयत्न करू शकतो. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, बँक निफ्टीवरती थोडं तुम्हाला काळजीपूर्वक ट्रेड करायचं, कारण का बँक निफ्टी एकदा 38,600 तो इकडं हा जो गॅप आहे मित्रांनो मार्केटमध्ये, ह्या गॅपला मार्केट काय करते बघा. आणि हा गॅप जर मार्केटला होल्ड नाही करता आला तर बँक निफ्टीमध्ये खूप फास्ट डाऊनफॉल जो आहे तो तुम्हाला साधारणतः 700-700 पॉईंटचा डाऊन साईडला येताना दिसण्याची शक्यता या ठिकाणी नाकारत येत. मित्रांनो सध्याचं जर मार्केट बघितलं ब्रॉडर मार्केट तर सेल ऑन राईटचं मार्केट आहे. प्रत्येक हायर साईडला जर तुम्ही ओवायचा डेटा वगैरे प्रॉपर बघून जर सेलिंग केलं त्या ठिकाणी हायर साईडला तर डेफिनेटली त्या ठिकाणी तुम्हाला चांगला प्रॉफिट मार्केटमध्ये ह्या होऊ शकतो. ही एक शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, ब्रॉडर मार्केटचा तुम्ही बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर बँक निफ्टीला पण या ठिकाणी मित्रांनो एक ट्रेंड लाईन आहे हायर साईडला. विशेषतः ही ट्रेंड लाईन आज बँक निफ्टीमध्ये पण ऑलमोस्ट काय झाले ब्रिज झालेली तुम्हाला क्लिअरली दिसून येते. इकडे ट्रेंड लाईन आहे बँक निफ्टीमध्ये देखील, ही ट्रेंड लाईन देखील काय झाली या ठिकाणी क्लिअरली ब्रेक झालेली दिसून येते. कारण का या ठिकाणी ही जी लाईन आहे ही बजेटच्या दिवशी तयार झालेली कॅन्डल आहे. हा फॉल अलावताना इथून मार्केट आज मार्केटने या ठिकाणी ह्या लाईनच्या खाली क्लोजिंग दिली. म्हणजे टेक्निकली जर बघायचं झालं तर ह्या ट्रेंड लाईनचं व्हायलेशन आपल्याला व्हायला नको आहे. मे बी मार्केट ह्या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट देऊन वर जाणं अपेक्षित, पण मे बी गॅप भरून काढण्यासाठी जर मार्केट खाली आलं तर तिथून इमिडिएट फॉल जो आहे तो आपल्याला डाऊन साईडला दिसण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे प्रोबॅबिलिटी या ठिकाणी बनलेली आहे. मित्रांनो ऑप्शनचा डेटा आज आपण बघत नाही कारण का वीकली एक्सपायरी असल्यामुळे एक्सपायरी रिलेटेड डेटा राहतो तो डेटा इतका जास्त इम्पॉर्टंट आपल्यासाठी राहत नाही. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही ट्रेड टाकू शकता. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोधा, अपस्टॉक, ॲलिस ब्ल्यू, एंजेल ब्रोकिंगची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली, त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करून मला व्हॉट्सअपला सांगा, मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये त्या ठिकाणी जॉईन करतो. ओके तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टी निफ्टीवरती जर ट्रेड टाकायचा असेल, विशेषतः निफ्टीला जर उद्या सेल करायचं असेल तर मित्रांनो ज्या पद्धतीचा डेटा पॉइंट आहे टेक्निकल त्याच्यानुसार मे बी मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन होत आहे. काय सांगतोय मी, उद्या मे बी मार्केट गॅप डाऊन म्हणजे मार्केट खाली डायरेक्ट ओपन होणार आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या, ग्लोबल सेंटिमेंट फक्त चेंज व्हायला नको आहे. ग्लोबल सेंटिमेंटमध्ये खूप मोठी पॉझिटिव्ह काही गोष्ट झाली तर मार्केट मे बी हायर साईडला जाईल, पण सध्याची जी काही कंडिशन आहे ती ॲज इट इज जर राहिली तर उद्या आपण गॅप डाऊन ओपन होणार आहे आणि उद्या पण आपल्याला सेलिंग प्रेशर डेफिनेटली दिसून येणार आहे. हे पर्यंत लक्षात घ्या. त्या पार्श्वभूमीवर 17,485 खाली निफ्टी सेल करा. 17,300 हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीसाठी डाऊन साईडला भेटेल आणि 17,521 हा तुमचा एसएल असू दे या कंडिशनला, हा तुमचा एसएल असेल या ठिकाणी. दुसरं निफ्टीला मित्रांनो बाय करायचं असेल तर 17,627 निफ्टी बाय करा. 17,652, 17,692, 17,718, 17,747 आणि 17,789 हे टार्गेट तुम्हाला हायर साईडला त्या ठिकाणी भेटेल आणि 17,580 जर खाली मार्केट निघालं तर या ठिकाणी एसएल हिट झालाय म्हणून त्या ठिकाणी तुम्ही इंडेक्समधून पोझिशन क्लोज केली तरी चालेल. मित्रांनो बँक निफ्टीचा जर डेटा पॉइंट बघितला तर बँक निफ्टीला कोणत्या लेवल आहेत ज्या लेवलवरती तुम्हाला उद्या काय करायचं मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये ट्रेड टाकायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बँक निफ्टीचा जर डेटा पॉइंट बघितला तर बँक निफ्टीमध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये काय झालं या ठिकाणी एक सेलिंग प्रेशर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसून येतं. बँक निफ्टी जर उद्या सेल करायचं असेल तर 38,736 वरून बँक निफ्टीला सेल करा. 38,736 वरून काय करा बँक निफ्टी सेल करा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो बँक निफ्टीला तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल 38,500, 38,410, 38,200 आणि 38,000 हे टार्गेट तुम्हाला काय होऊ शकतं मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती भेटू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं मित्रांनो तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये डाऊन साईडला काम करायचं आहे आणि सॉरी बँक निफ्टीमध्ये काम करायचं आणि बँक निफ्टीवरती जर उद्या बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर हा बुलिश व्ह्यू तुमचा निफ्टीवरती कुठून बनेल तर साधारणतः या ठिकाणी
39,256 च्या वरती जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला सॉरी बाय करू नका. या सिनारीवरती 39,480, 39,580, 39,790 हे टार्गेट तुम्हाला काय होईल हायर साईडला भेटेल. मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीची देखील एक ट्रेंड लाईन आहे, मे बी मार्केट ह्या ट्रेंड लाईनला टच करून इथून माघारे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या, थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग करावं लागेल. मे बी बँक निफ्टी निफ्टी इंडेक्समध्ये उद्या सेलिंग प्रेशर आपल्याला दिसून येऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.